काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे, त्यामुळे मागील काही दिवसांपासून सतत राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी होत आहे. दरम्यान ईडी विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून आज वाशिम जिल्हा काँग्रेसच्या वतीने स्थानिक बस स्थानक चौकात अकोला नांदेड महामार्गावर टायर पेटवून रस्ता रोको करण्यात आलाय. यावेळी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचंड घोषणा निषेध नोंदवला. दरम्यान तासभर चाललेल्या रस्ता रोकोमुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मागच्या चार दिवसापासून आमच्या पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार आदरणीय राहुलजी गांधी यांच्यासोबत जो व्यवहार ईडीचे पदाधिकारी करत आहेत त्याचा निषेध म्हणून आज वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारे रस्ता रोको आंदोलन व जेल भरो आंदोलन सगळ्या काँग्रेस ज्येष्ठ कार्यकर्ते, युवा काँग्रेसचे कार्यकर्ते, महिला काँग्रेसच्या कार्यकर्ते या सगळ्यांनी एकत्र येऊन अतिशय हिरिहिरीने यामध्ये सहभाग घेतला. आणि कुठेतरी केंद्र शासनाला एक संदेश आम्ही वाशिम जिल्ह्यामधून देऊ इच्छितो की राहुलजींच्या केसाला जरी धक्का लागला तर नक्कीच हा तळागाळातील काँग्रेस कार्यकर्ता चूप बसणार नाही. लव्ह यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.